माझ्या पाठीमागे मुरघास बनवण्याची मशीन आहे आणि यामधून जनावरांसाठी लागणारं जे मुरघास आहे की ज्यातून आता येणाऱ्या काळामध्ये आता सध्या पाऊस कमी पडला आहे जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि हे मुरघास यासाठी खरंच वरदान ठरणार आहे। आपल्यासोबत हे मुरघास कशा पद्धतीने बनवलं जातं, याला खर्च किती येतो हे आपण यांच्याकडून जाणून घेऊया। तुमचं नाव सांगा आणि काय पद्धत आहे मुरघाची? माझं नाव निलेश आजबे। ही मुरघास मक्यापासून बनवला जातो, हा फक्त मक्यांपासून बनवला जातो। ही हिरव्या ज्यावेळेस आपली किरीळ्यात मका असते, चिकात असते की जे आपण उकडून खायच्या मग आपला स्टेजवर असते, त्या स्टेजवर त्याचं कटिंग केलं जातं, एक तासभर सुकवलं जातं, त्यानंतर कटरने त्याचं 6 ते 10 mm कुटी केली जाते। कुटी केल्यानंतर इथं आणून ते पॅक केलं जातं, 50 किलो पॅकिंगमध्ये ते पॅकिंग केलं जातं। प्रत्येक बॅग 50 ते 55 किलोच्या आसपास भरते, ते मशीन प्रेस येतं। आणि दुसरी गोष्ट यात आपण हे टाकलेलं असतं, मिनरल आपलं मायक्रोन्युट्रिएंट टाकलेले असतात, त्यात त्याचे जे पावडर वगैरे असते ते पावडर वगैरे वापरून आपण ते बनवलेलं असतं। 50 किलो पॅकिंग केलेलं असतं, ते जोपर्यंत आपण फोडत नाही तोपर्यंत 1 ते 1.5 वर्ष त्याला काही होत नाही। 1.5 वर्ष आपल्याला 1 वर्षभर हिरवा चारा सहज उपलब्ध होतो। ते अशा प्रकारे केबल टाय वगैरे लावून पॅक करून ठेवलेलं असतं। ते ज्यावेळेस आपण पॅक करतो त्यावेळेसपासून 45 दिवसानंतर पुढं ते फोडायचं। हां, आपल्याकडे तसा स्टॉक भरपूर आहे 45 दिवसापुढं। याचा एक बॅग केवढ्याला पडते, म्हणजे खर्च कसा आहे याचा? किलोवरती खर्च आहे। तुम्ही येऊन जर आपल्यातून जागेवरून गोडावरून घेऊन गेला तर 7 रुपये किलोनं आपण गाडी भरून देतो। समजा तुम्ही सांगितलं गाडी घेऊन या तर आम्ही आमची गाडी येऊन भरून घेऊन येतो। जसं किलोमीटर वाढल तसं 7 रुपयाच्या वरचं पैसे वाढणार तुम्हाला, पण फिक्स रेट आपला 7 रुपये आहे। आता ही जी मशीन आहे ही तुम्ही फक्त स्वतःसाठी बनवतो का एखाद्याच्या शेतामध्ये जाऊन बनवून देतो? नाही, आपण फक्त स्वतःसाठी बनवतो, ही फक्त पुढे विक्रीसाठी बनवतो, शेतकऱ्यांना नाही बनवून देत। आता यासाठी किती खर्च आला या मशिनरीला वगैरे सगळ्या? या मशिनरी ही मशीन फक्त पॅकिंगची मशीन 4 लाख रुपये गेलेत। 2 ट्रॅक्टर, ती कुटी करायची मशीन वेगळी, डम्पिंग वेगळं, परत पिकअप वेगळं पोच करायला, सगळं मिळून साधारणतः 30-35 लाखापर्यंत भांडवल गेलं। आता याचं तुमचं म्हणजे कशा पद्धतीचं तुम्हाला नफा कसा मिळतो? ह्याच्यात नफा म्हणजे आम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस वैरणीचे कमतर ज्यावेळेस रेट कमी असतात त्यावेळेस आम्ही ते स्टॉक करून ठेवलेलं असतं। ज्यावेळेस कमतर ते शॉर्टेज येतं त्यावेळेस रेट वैरणीचे वाढते, त्यावेळेस परवडतं, नाही तर जास्त रेटमध्ये घेऊन ते आम्हाला परवडतच नाही। किती जातं म्हणजे महिन्याला किती इथून जातं सध्या? 30-40 टनाच्या आसपास जातं। 40 टन, म्हणजे साधारणतः पैशाच्या बाबतीत जर म्हणलं तर किती? पैशाच्या बाबतीत म्हणलं तर म्हणजे प्रॉफिट कसं टोटल टर्न प्रॉफिट वगैरे किती राहतं? प्रॉफिट म्हणलं तर किती जाऊ होतो? टर्न ओव्हर 1-8 लाखाचा महिन्याला फिरतो पूर्ण टर्न ओव्हर। मग कोणा त्यातनं मग शेतकरी लेबर 12 ते 13 लेबर लागते रोज, 2 ट्रॅक्टर डिझेल ते वेगळाच खर्च आला। आणि तुमच्या जनावरांना देखील तुमच्यात पण जनावर? हां, घरगुती जनावरांना पण आपण हेच घालतो, हेच घालतो। म्हणजे शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे? फायदा होणारच आहे, 100% फायदा होणार आहे, कारण यात आपण सगळं चिकातलीच मका वापरलेलं आहे ना, त्यामुळे दुधाला ह्याच्यात 1 लिटर ते 1.5 लिटर जास्ती तुम्ही जर प्रॉपर जर केलं की तेवढाच चारा जर घातला तर 1 ते 1.5 लिटरपर्यंत त्याची वाढ झाली तो गुरांची।